नमस्ते मित्र हो मी राजेंद्र पाटोळे आज तुमच्या सर्वांसोबत एका कळीच्या मुद्द्यावर बोलणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की ग्रॅज्युएशन करत असतानाही आपल्याला त्याच गो गोष्टीची अडचण भासली ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला करिअरच करिअर करिअरमध्ये सुद्धा त्याच गोष्टीची अडचण भासली महत्त्वाचा मुद्दा काय आहे करिअर झालं करिअरनंतर आपल्याला पोजिशन हवी असते जसं आपण टीम लिडर असतो मॅनेजर असतो आपल्याला उच्च पदं हवे असतात उच्चपद मिळवत असतानासुद्धा आपल्याला त्याच गोष्टीची अडचण भासली जसं आपल्याला एखाद्या विषयावर प्रेझेंटेशन द्यायचं आहे प्रेझेंटेशन देत असताना आपल्याला तोच मुद्दा परत अडचणीचा ठरला आणि याचमुळं काही लोकांची मंत्रिपदंसुद्धा गेलेली आहेत मंत्रिपदं का मिळाली नाहीत तर तीच महत्त्वाची ती अडचण तिथं ठरली जसं आपल्याला आता वाटतं आहे की मला उच्च एज्युकेशन घ्यायचं आहे किंवा हायर एज्युकेशन घ्यायचं आहे हायर एज्युकेशन घेत असताना असतानाही मला त्याच गोष्टीची अडचण भासते ज्याला मी कळीचा मुद्दा म्हटलो ते कळीचा मुद्दा म्हणजेच इंग्रजी भाषा होय तर साधारणपणे मला वाटतं इंग्रजी भाषा बोलत असताना आपल्याला दोन गोष्टी ह्या महत्त्वाच्या ध्यानात ठेवाव्या लागतात किंवा मनात ठेवाव्या लागतात त्या पुढीलप्रमाणे आहेत एक आहे पाठांतर आणि दुसरी आहे प्रॅक्टिस आता पाठांतरामध्ये साधारणपणे एक आठ नऊ मुद्दे आहेत जे मुद्दे मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे प्रोनाव प्रोनाउन म्हणजे सर्वनाम त्याच्यामध्ये आय वी यू दे ही सी इट हे सर्व प्रकारचे महत्त्वाचे प्रोनाउन आहेत त्यानंतर आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो आहे ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण ज्याच्यामध्ये गुड बॅड बेटर बेस्ट वर्स अशा प्रकारचे अनेक शब्द येतात त्याची मी लिंक तुम्हाला पुढे स्क्रीनवर दिसेलच त्यानंतर आहे ॲडवब्स ॲडवब्स म्हणजे क्रियाविशेषण आता क्रियाविशेषणामध्ये साधारणपणे बॅडली व्हेरी गुड व्हेरी बॅड त्यानंतर फास्ट व्हेरी फास्ट अशा प्रकारचे शब्द हे पुढे त्याच्यामध्ये येतात त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे वर्ब्स वब्स म्हणजे क्रियापदे आता ह्या क्रियापदामध्ये जसं वर्क रीड राईट स्टँड स्लीप या प्रकारचे वर्ड्स येतात त्यानंतर आहे प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे श शब्दयोगी अव्यय आता याच्यामध्ये शब्दोग अव्ययमध्ये बिसाइड बिहाइंड नियर ऑन अबाव ह्या प्रकारचे शब्द येतात त्यानंतर आहे कंजंक्शन कंजंक्शन म्हणजे उभ्यानव अव्यय आता याच्यामध्ये बट ऑर बिकॉज नॉट ओनली बट सो नो सुनर दॅन या प्रकारचे महत्त्वाचे शब्द येतात तर पुढचा मुद्दा आहे कलोकेशन्स त्याच्यामध्ये कॅच बस कॅच फायर कॅच कोल्ड कॅच लेटर या पद्धतीचे शब्द येतात यानंतर पुढचा मुद्दा आहे स्लँग्स आता स्लँग्समध्ये वना किंडा गोटा त्यानंतर उडा कुडा या पद्धतीचे शब्द येतात त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे फ्रेजल वर्ब्स याच्यामध्ये कम आय क्रॉस रन इंटू बंप इंटू मेक ओव्हर या प्रकारचे शब्द येतात यानंतर पुढचा मुद्दा आहे इडियम्स एडियम्स डाऊन टू अर्थ गो बनानास गो गेटर आणि डेअर डेविल या पद्धतीचे शब्द येतात तर यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे बोलतो आहे की जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय प्रॅक्टिस आता कशाची प्रॅक्टिस असावी असं आपल्याला वाटतं तर त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे टेन्स आता टेन्समधलं की आपल्याला टेन्शनच येतं तर टेन्शन कोणत्या गोष्टीचं येतं की टेन्स आपल्या लक्षात येत नाहीत आता त्याच्यामध्ये टेन्स बारा आहेत त्यामध्ये सात ते आठ टेन्स हे महत्त्वाचे आहेत की जे डेली आपल्या कम्युनिकेशनमध्ये वापरले जातात जसे सिम्पल तीन आहेत त्यानंतर कंटिन्युअस आहेत त्याच्यामध्ये पण तीन कंटिन्युअस टेन्स वापरले जातात त्यानंतर आहे परफेक्ट टेन्स आता परफेक्ट टेन्समध्ये पण साधारणपणे दोन टेन्स वापरले जातात आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये एक टेन्स वापरला जातो त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे कॉन्व्हर्सेशन आता कॉन्व्हर्सेशन म्हणजे संवाद आता आपण संवाद काय साधतो जसं आपण घरामध्ये बोलतो सेम तसंच आपल्याला बोलायचं आहे जसं फॉर एक्झाम्पल दोन भाऊ आहेत ते काय म्हणतील हॅलो गुड मॉर्निंग दुसरा म्हणेल हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग परत पहिला म्हणेल हाव आर यू दुसरा म्हणेल आय एम एक्सलंट अँड वॉट अबाउट यू त्यानंतर पुढचा म्हणेल आय एम लाईक यू तर या पद्धतीने साधारण कॉन्व्हर्सेशन असतं त्यानंतर आहे पुढे डेली युजफुल सेंटेन्सेस आता डेली युजफुल सेंटेन्सेसमध्ये आपल्याला जे काय डेली यूज युजफुल होतात जसं इकडे ये तिकडे जा आता इकडे याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार कम हियर तिकडे जा म्हणायचं आहे गो देअर खाली बस सीट डाऊन उठून उभे राहा स्टँडअप तर या पद्धतीचे वाक्य आपल्याला डेली घरामध्ये यूज करायची आहेत याच्यामुळं पण आपलं कम्युनिकेशन हे उत्तम व्हायला किंवा सुधारायला मदत होते त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रेझेंटेशन्स आता प्रेझेंटेशन्समध्ये ऑन दी स्पॉट आपल्याला काही बोलता आलं पाहिजे आपल्याला काही गोष्टींची तयारी करावी लागते फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा एखादा विषय दिला जातो आणि त्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे तर आपण काय बोलणार त्याच्यामध्ये कोणते मुद्दे असावेत जसं आईबद्दल बोला शाळेबद्दल बोला तुमच्या ग्राउंडबद्दल बोला आपल्या समाजाबद्दल बोला तर अशा महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला यामध्ये कराव्या लागतं त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ग्रुप डिस्कशन आता ग्रुप डिस्कशन म्हणजे नेमकं काय तर याच्यामध्ये आपल्याला चर्चा कराव्या असतात ग्रुप डिस्कशन आणि डिबेटिंग या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत यामध्ये आपण काही विषय घेऊ शकतो जसं ऑनलाईन एज्युकेशन ऑफलाईन एज्युकेशन गव्हर्नमेंट जॉब त्यानंतर प्रायव्हेट जॉब गव्हर्नमेंट एज्युकेशन नॉन गव्हर्मेंट एज्युकेशन आता ह्या अतिशय अशा अनेक प्रकारचे मुद्दे याच्यामध्ये येऊ शकतात तसं वॉचिंग टेलिव्ह जे टेलिव्हिजन आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस ह्याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगाव्या लागतात आता यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा म्हणेन मी या ठिकाणी तर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे एक्स्टॉम्पर आता एक्स्टॉम्परमध्ये आपल्याला ऑन दी स्पॉट काय गोष्टी बोलाव्या लागतात जसं ऑन द स्पॉट आपण कसं बोलणार आहोत जसं आपण समजा इंट्रोडक्शन देतो आहे इंट्रोडक्शनमध्ये दे दे आपल्याला आप सुरुवातीला जसं आपण बोलतो आपलं नाव सांगतो त्यानंतर एज्युकेशन सांगतो तर एज्युकेशनवर बोलता आलं पाहिजे त्यानंतर पुढचा मुद्दा येतो फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल बोलता आलं पाहिजे त्यानंतर आपल्याला इंटरेस्टिंग एरिया असतो आपला इंटरेस्टिंग एरियाबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे त्यानंतर हॉबीज येतात गोल येतं याबद्दल आपल्याला ऑन दी स्पॉट बोलता आलं पाहिजे ॲटलिस्ट कमीत कमी आपण तीन ते चार मिनटाचं चा क कम्युनिकेशन याच्यामध्ये करू शकतो अशा सर्व गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजेत आणि हे सर्व आपल्याला पाठांतराने सर्वांनी शक्य आहे जर हे केलं तर इंग्रजी आपलं नाहीतर आपल्याला इंग्रजी येऊ शकणार नाही आहे तर यानंतर मी लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुम्ही मला तुमचा वेळ दिला त्याबद्दल थँक्यू धन्यवाद